या पदार्थाचं नाव काय? या पदार्थाचं नाव आहे पेठ्याचे कानवले. पेठ्याचे कानवले. चला मग पेठ्याच्या कानवल्यांसाठी लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. पिठी साखर आहे, किसलेला पेठा आहे, मखाण्याची पावडर, बर, डिंकाची पावडर आहे, बर, मिल्क पावडर आहे, बर, नंतर हा पारीसाठी आपल्याला लागणारा रवा आहे, बारीक रवा, मैदा आहे, तीळ आहे, भाजलेले भाजलेली खसखस, वेलची, जायफळ पूड आणि काजू बदामाची पावडर. वा, पेठ्याचे कानवळ्यांसाठी लागणारं साहित्य काय ते आपण पाहिलं. आता आपल्याला कृती करायची आहे. काय करायचं आधी? सर्वप्रथम आपण सारणाचं मिश्रण आहे ते एकत्र करून घेऊ. करूया. काय काय लागणार आहे तुम्हाला सांगा. पेठा. पेठा. पुढे काय लागणार आहे? मखण्याची पावडर. हा, मखण्याची पावडर म्हणजे? मखण्याची पावडर, मखाणे मिळतात ते पांढरे असतात ना गोळ गोळ, बरोबर, त्याला नुसतं मिक्सर मध्ये फिरून घेतलं. त्याच्यासोबत काय मिक्स केलं नव्हतं? काहीच नाही. ठीक. डिंकाची पावडर, मिल्क पावडर. मिल्क पावडर किती लागणार? तीळ भाजलेले, भाजलेले खसखस, ही पण भाजलेली, वेलची, जायफळ पूड आणि काजू बदामाची पावडर, भरड, भरड, थोडी पिठी साखर आपल्याला घालावी लागेल. आता हे सगळं मिक्स करून घ्या. हाताने कराल का चमचा देऊन? नाही, चमचा. ठीक आहे. हे सारण आपलं तयार होईल. तयार. हे सारण झाल्यानंतर काय करायचं पुढे? हे सारण तयार झालं आपल्याला पारीचं पारीसाठी लागणारं पीठ भिजून घ्यावं. बर, काय लागणार आहे त्याच्यासाठी? हे त्याच्यासाठी आपल्याला रवा लागेल. बर, रवा किती लागणार? सगळा लागेल. ओके. पुढे नंतर त्याच्यामध्ये हे मैदा, 2 चमचे मैदा लागेल. आता थोडी मिठाची कणी घालू. अगदी चिमूटभर घातलंय मीठ, बरोबर. पुढे काय? आणि ते गरम केलेलं तेल आहे ते किती लागणार सांगा? आणि हे आता पाण्याने घट्ट भिजवायचं एकदम. सांगा मला. पुरे. पुरे. हां, बरं. आपलं पारीसाठी लागणार हे तयार, मिश्रण तयार, बरोबर. नाही, याला 2 तास ठेवावं लागेल मुरायला. यालाही परत 2 तास ठेवायला लागेल? कमीत कमी 1/2 पाऊंड. आणि मग पुढच्या कृतीकडे वळूयात, बरोबर. हो, बरोबर. पेठ्याच्या कानवल्यांसाठी लागणारं हे सारण तयार झालेलं आहे, पारीसाठी लागणारं हे मिश्रण तयार झालेलं आहे जे आपण 2 तास ठेवलं होतं. आता काय करायचं पुढे सांगा तरी? आता आपण पारी लाटून घेऊया. बरं, याची पारी आपण थोडी अशी लांबट गोल लाटणार आहे. मैदा आहे ना हा? हो, मैदा. बरं, आधी अशी लांबट लाटून घ्यायची. बरं, लांब. आणि मग त्याला थोडं आडवी. बर, तशी ही लाटून घेतलेली आहे. बर, तर याच्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आणि याच्या बाजूने पाणी घालून घ्यायचं म्हणजे ते चिकटेल व्यवस्थित आणि फुटणार नाही. हे असं केल्यावर असं फेकू नका थोडस, परत एकदा सगळीकडून दाबून घ्यायची कारण ती फुटता कामा नाही. बरोबर. पानाचा आकार त्याला आपण छान दिलेला आहे आणि तुम्ही पाहिलं का की अत्यंत हलक्या हाताने त्यांनी असे छान त्याला बोटाचे ठसे दिलेले आहेत. तेलही गरम झालेलं आहे. पेठ्याची करंजी आपण ताबडतोब तळून घेऊयात किंवा कानोळे आपल्याला म्हणता येईल त्या तळून आणि एक काही कानोळा आपल्याला पुरणार नाही. सगळेजण आहेत करून घेऊयात. फॅन्टास्टिक. त्यांची तयारी आहे पण तुम्ही आता पटकन तयारी लगा, लिहून घ्या. पेठ्याच्या कानवल्यांसाठी लागणारं साहित्य हे कृती. पेठ्याचे कानवले करण्यासाठी लागणारे साहित्य: पेठा, रवा, पांढरे तीळ, खसखस, पिठी साखर, मैदा, मखाण्याची पावडर, डिंकाची पावडर, वेलची, जायफळ पूड, काजू आणि बदामाची पावडर आणि मिल्क पावडर. कृती: सारण बनवण्यासाठी वाडग्यात पेठा, मखाण्याची पावडर, डिंकाची पावडर, मिल्क पावडर, भाजलेले तीळ, भाजलेली खसखस, वेलची, जायफळ पूड, काजू आणि बदामाची पावडर आणि पिठी साखर घालून सारण तयार करून घ्यावं. पारीचे पीठ तयार करण्यासाठी रवा, मैदा, मीठ, मोहन आणि पाणी घालून सर्व एकत्र करून मिश्रण घट्ट मळून घ्यावं. मळलेल्या पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याला मैदा लावून त्याची पारी लाटून घ्यावी. त्यामध्ये सारण भरून पारीच्या कडांना पाणी लावावं आणि कडा बंद करून घ्याव्यात. त्याला करंजीचा आकार देऊन गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात.